जत्रात वेदगंगा नदीवरील विद्युत केबलची चोरी, 20 ते 25 हजाराचे आर्थिक भुर्दंड. जत्रात येथील वेदगंगा नदीच्या बाजूला 80 ते 100 शेतीला पाणी पुरवठा करण्याची विद्युत पंप आहेत. या विद्युत पंप यांना लाईट सप्लाय करणाऱ्या 15 ते 20 विद्युत पंप सेटच्या केबल वायरी चोरण्याचा लांछनास्पद प्रकार घडून आला आहे. आधीच महापूर आणि कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेती पिकाला योग्य भाव मिळत नाही. कर्जात जगणाऱ्या आणि कर्जातच वाटणाऱ्या शेतकऱ्याला आयुष्यभर आर्थिक भुर्दंड भोगावा लागत आहे. माध्यमांशी बोलताना शेतकरी सचिन पाटील म्हणाले, जत्रात वेदगंगा नदीवरील विद्युत मोटारीच्या केबली चोरण्याचा प्रकार वारंवार घडत असून याला आळा बसणे गरजेचे आहे. या केबल चोरीमुळे जत्रात येथील शेतकऱ्याचे 20 ते 25 हजाराचे आर्थिक नुकसान झालेलं आहे. व्यापारी व व्यावसायिकांनी कोणीही व्यक्ती केबलमधील तांबे विकायला आल्यास किंवा केबलच्या वायरी घेऊन आल्यास निप्पाणी पोलीस स्थानकास किंवा जत्रात ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केलेले आहे. नमस्कार, आम्ही जत्रात गावचे शेतकरी. तर जत्रात येथील वेदगंगा नदी काठच्या जवळपास 20 ते 25 पाण्याच्या मोटरींच्या केबली चोरीला गेलेल्या आहेत. यांची जर आर्थिक नुकसान जर बघायचे गेले तर जवळपास 20 ते 25 हजार रुपयाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. व हा अतिशय निंदनीय व षंड प्रकारचा एक प्रकार आहे. तर त्यामुळे अशा चोरटा व्यक्ती हा केबल विक्री परत विक्री करण्यास किंवा ते तांबे काढून विक्री करण्यास आढळल्यास लिप्पाणी पोलीस स्टेशन किंवा जत्रात ग्रामस्थांशी संपर्क साधावा. दुकानदारांनी पण त्यानंतर हे लॉकडाऊन, कोरोना या सर्व व्यत्ययामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. व त्यात हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या किस्साला भुर्दंडच आहे. त्यामुळे असा या प्रकाराचे आम्ही सर्व नागरिक व सर्व शेतकरी मिळून खंडन करतो. व असा कोणी व्यक्ती आढळल्यास त्यांनी म्हणजे जे व्यापारी किंवा केबल तांबे खरेदी करणारे असतील त्यांना अशा व्यक्ती जर आढळल्यास त्यांनी जत्रात ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायत किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. यावेळी शेतकरी रघुनाथ सुळगावे, प्रशांत चेंडके, तानाजी जबडे, भास्कर पाटील आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.